नमस्कार मित्रांनो, मी किंग अमोल। आज माझ्या सोबत आहे रवी आणि आज आम्ही आलेलो आहे रामबागला। रामबाग म्हणजे उलवेमध्ये खूप छान असं गार्डन आहे, तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत इकडे येऊ शकता। तर आज आम्ही खूप काही एन्जॉय करणार आहे, धमाल करणार आहे। तर आजचा ब्लॉग पूर्ण बघा आणि एन्जॉय करा। तर मित्रांनो, इथे आता मंदिर पण आहे, मसेश्वर मंदिर। हे बघा, खूप सुंदर असं इथे मंदिर आहे। साइडला एंट्री गेट आहे गार्डनचा, इथून तुम्ही एंट्री करू शकता। त्या साइडून मेन गेट आहे, तिथून आतमध्ये आल्यानंतर इथून एंट्री करा। ही बघा, ही एंट्री आहे। हे आहे झोपाळा। हा बघा, रवी बसला इथं। मित्रांनो, हे बघा, माझ्या मागे पूर्ण हा गार्डनचा व्ह्यू आहे। ते जे आहे ते कारंजा आहे, हा आहे कारंजा, आणि इथे पण एक कारंजा आहे, तुम्ही पाहू शकता। हा आहे मागचा व्ह्यू, हे पूर्णपणे मोठं असं गार्डन आहे। तिकडे झोपाळा। हा बघा कारंजा आहे, हा रात्रीचा चालू होतो, पाहू शकता। इथे गुफाट सारखं काहीतरी आहे। हे बघा मित्रांनो, हे आहे गुफा। ही गुफेच्या वर आलोय, रवी पण ब्लॉग बनवते। हे बघा, तुम्ही पाहू शकता इथे सर्व गार्डन दिसतंय वर।
तर मित्रांनो आजच्यासाठी एवढंच. आजचा ब्लॉग कसा वाटला तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. तर हा आहे रवी. आणि रवी कसा वाटला तुला? बहुत मजा आ गया दोस्त. और मुझे तो मराठी उतना आता नहीं, बट मैं अमोल भाई का सपोर्ट कर रहा हूँ. मुझे समझ में आ रहा, मैं बोल नहीं पाऊंगा, धीरे धीरे आ जाएगा. और धीरे धीरे मैं सीख रहा हूँ. लेकिन हाँ, एक चीज़ मैं बता दूँ, ये एरिया काफ़ी अच्छा है और आप ये विजिट कीजिए फैमिली के साथ. और आपकी गर्लफ्रेंड तो थोड़ा देख लो अपनी तरफ से, मैं बोलूँगा कुछ नहीं. तो आइए विजिट कीजिए, काफ़ी अच्छा है और माहौल काफ़ी शांति है. और एक दो घंटा तीन घंटा बिता सकते हो. और जैसा जैसा आपको बोलते हैं ना, सूर्य ढलता जाता है और ऐसे मौसम अच्छा लगता है, ठंडा लगता है. और मजा कीजिए, बाकी अमूल आपको बता देगा. तर चला मित्रांनो, तुम्हाला रवींनी सांगितलं किती इथे एन्जॉय आहे, किती मस्त आहे गार्डन, ठीक आहे. तर आजच्यासाठी एवढंच. तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बहुत ही फेमस बनाना बाइक. चला बाय बाय, टेक केअर, लव यू.